उस्मानाबाद मध्ये देखील जिल्हाधिकारी यांनी रुग्णालयाला क्लीन चीट दिलेली आहे। मृत रुग्णाने मृत्यूपूर्वी केलेले आरोप जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावलेले आहेत आणि डॉक्टरांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाठराखण केल्याचं कळतंय। सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम आहे म्हणून ऑक्सिजन बंद केल्याचा आरोप चुकीचा आहे। डॉक्टरांच्या या उपस्थितीबद्दलही जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळून लावलेले आहेत। या रुग्णाचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता। उस्मानाबाद मधली आपण ही घटना काल बघितली होती आणि ऑक्सिजन अभावी हाचा मृत्यू झाला पण तत्पूर्वी त्याने एक व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओ मध्ये त्याने नेमकं काय म्हटलं होतं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातूनच बघूया। इथं डॉक्टर लोक इलाज करतात। त्या बाबतीमध्ये दोन महत्त्वाची गोष्टी त्यांनी सांगितलं होतं की ऑक्सिजन बंद केलं जातं म्हणून आणि डॉक्टर्सची अवेलेबिलिटी नाही आहे म्हणून, परंतु हे प्रत्यक्षात मी तपासणी केलेलं आहे। जे काही आयसोलेशन वॉर्ड ज्या ठिकाणी कोरोनाचे पेशंट्स ॲडमिट होतात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, तिथं सेंट्रल ऑक्सिजन सिस्टम कार्यान्वित आहे आणि तिथे ते रुग्णासोबत बाकीचे पण इतर रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत। मग त्यांना मी पर्सनली ह्या पर्टिक्युलर क्वेश्चनवर मी विचारणा केलेली आहे, त्या अनुषंगाने त्यांचा असं खुलासा आहे की त्यांचे व्हेंटिलेटर सपोर्ट ते चांगलं सुरू आहे आणि त्यांचे ओ टू लाईन पण चांगलं सुरू आहे। त्याच्यामुळे ऑक्सिजन बंद करण्याचे प्रकार हे जे आरोप लावण्यात आलेले आहे ते आरोप खोटं आहे। पर्सनली मी जाऊन तपासणी करून इतर पेशंटशी माझी इंटरॅक्शन झालेली आहे।